अखिल भारतीय सुवर्णकार समाजाचे आराध्य दैवत आणि वारकरी संप्रदायाचे दैवत पांडुरंगाला प्रिय असलेल्या संत शिरोमणी नरहरी महाराज यांची 333 पुण्यतिथी सोहळा छत्रपती शिवाजी महाराज चौक सैलानी बाबा जेलोड येथे उत्साहात साजरी झाली. प्रारंभी नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन होऊन प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर पुलवामा येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. जेलरोड पाण्याच्या टाकीजवळ योगेश नागरे यांच्या वतीने नरहरी महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. प्रारंभी प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते पानपोईचे उद्घाटन करण्यात येऊन पानपोई नागरिकांसाठी खुली करून देण्यात आली. या प्रसंगी विनोद खरोटे, मनसेचे राहुल टिकले, खासदार हेमंत गोडसे आणि शिवसेनेचे उपनेते बबनराव घोलप यांनी मनोगत व्यक्त केले. गालिन लोटांगण वदनुन चरणम हे नामदेव महाराजांनी दिलं, रामदास स्वामींनी गणपतीची आरती दिली, त्यानंतर नरहर महाराजांनी या ठिकाणी आपल्याला देवीची आरती दिली, परवा संत रविदास महाराजांची सुद्धा पुण्यतिथी झाली. या सगळ्या संतांनी त्या काळामध्ये मुघलांच्या विरुद्ध एकत्र येण्यासाठी समाज बांधवांना संघटित करण्यासाठी हिंदू धर्माचा मोठ्या पद्धतीने त्या ठिकाणी प्रसार केला. त्यानंतरच्या काळामध्ये ब्रिटिशांविरुद्ध लढा देण्यासाठी साईबाबा असतील, गजानन महाराज असतील किंवा शंकर महाराज असतील, यांनी सुद्धा आपल्या संतपदाचा वापर करून ब्रिटिशांविरुद्ध लढा देण्यासाठी समाजाला एकत्र येण्याचं आवाहन केलं. अगदी अशाच पद्धतीने मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आता असे संत आता या पद्धतीने जरी तयार होत नसतील तरी जनतेची सेवा करणारे जे कोणी डॉक्टर, जे कोणी शिक्षक असतील ते सुद्धा आजच्या काळामध्ये आपण संतच मानायला हवेत. नाशिक रोडमध्ये जर आपण उदाहरण घेतलं तर डॉक्टर वजे होते का, जे एक डॉक्टर होते पण असंख्य रुग्णांसाठी ते सुद्धा एक देवच होते. त्यामुळे आजच्या ठिकाणी या ठिकाणी कार्यकर्त्यांना मी आवाहन करतो का जे जे समाजाची लोकांची सेवा करत असतील हे सुद्धा संतच आहे. कल्याणाच्या वाटेवर चालतो. संत श्रेष्ठ नरहरी महाराजांचा जी शिकवण आहे ती फक्त सुवर्णकार समाजासाठीच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी उपयोगी आहे. आणि अशा या संताला आपण सर्वजण आदरांजली वाहू. मी माझ्या पक्षाकडून त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि एक चांगला कार्यक्रम केला शहीदांबद्दल पण, त्याबद्दल आमचे मित्र विक्रमजी खरोटे असतील, इतर सर्व मान्यवर असतील, राजाभाऊ असतील, त्यांना सर्वांना धन्यवाद देतो. परत एकदा संतश्रेष्ठ नरहरी महाराजांना अभिवादन करून माझे दोन शब्द संपवतो. आमचे मार्गदर्शक नरहरी महाराजांनी त्यांच्या कवितेच्या रचनेच्या माध्यमातून हिंदुत्वाचं प्रबोधन केलं. त्यांनी जे काही विचार या आपल्या समाजाला दिले निश्चितच या पुण्यतिथीच्या माध्यमातून आपण त्याचं स्मरण करायचं आज दिवस असून त्याचं जर अवलोकन आपण केलं तर निश्चितच एक चांगला समाज, एक समृद्ध देश घडवण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल. आपण या निमित्तानं सर्वजण या ठिकाणी एकत्र आलो. मी या ठिकाणी आपल्या पक्षाच्या वतीनं त्यांना नतमस्तक होऊन त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. धन्यवाद. संस्कार व्हावे म्हणून प्रत्येक समाजामध्ये एक एक संत आहे आणि त्यांनी हेच सांगितलं की आपण सगळ्यांनी मिळून एकत्र राहिलं पाहिजे. आताच या ठिकाणी सांगितलं की आपण ज्या काही पोट जाती त्या वेगळ्या करून आपण एकमेकाचे तुकडे आपलेच तुकडे करण्यापेक्षा आपण सगळ्यांनी एकत्र या, सवर्णकार म्हणून एकत्र या, एकजूट निर्माण करा. ह्या एकजुटीमध्ये फार काही ताकद आहे, ती जोपर्यंत तुम्ही एकत्र येत नाही ती दिसणार नाही. समाजाचं एक वैशिष्ट्य काय आहे की जो समाज एकत्र येतो आणि आपलं शक्ती प्रदर्शन करतो त्याला सगळे राजकीय नतमस्तक. परंतु आपण जर एकत्रच नसेल तर तुम्हाला कोण नतमस्तक होणार आहे हा मूळ प्रश्न लक्षात घ्या. आणि नरहरी महाराजांना अभिवादन करायचं असेल तर आपण सगळ्यांनी या बाकीचे सगळे मतभेद विसरून एकत्र या. या प्रसंगी माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप, खासदार हेमंत गोडसे, मनसे प्रदेशाध्यक्ष राहुल टिकले, नगरसेवक प्रशांत दिवे, शरद मोरे सर, दिनकर आडाव, रंजना बोराडे, राजेंद्र दुसाने, किरण डहाळे, सुनील बोराडे, सुहास खरोटे सर, योगेश नागरे, महेश घोडके, दुपेश अहिरराव आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन विक्रम खरोटे, योगेश नागरे यांनी केले होते. नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक रोड.